पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, मनसे कार्यकर्त्यांचाही सहभाग, तर मोहोळ आणि आढळराव आज भरणार उमेदवारी अर्ज. एकनाथ खडसेंचे आशीर्वाद घेत रावेरमधून रक्षा खडसे भरणार उमेदवारी अर्ज, तर जळगावमधून स्मिता वाघही भरणार अर्ज. अंबादास दानवे यांच्याकडून टीका होता, संदीपान भुमरेंनी बदललं प्रतिज्ञापत्र, पत्नीच्या नावावर 2 दारू विक्रीचे परवाने असल्याचा उल्लेख. मोदी एवढ्या सभा घेतात याचा अर्थ समजून घ्या, शरद पवारांचा मोदींना बोचरा टोला तर मोदींना पराभवाची भीती वाटते, काँग्रेसचाही हल्लाबोल. यशवंतरावांना भारतरत्न देण्याची मागणी करणं जाहीरनाम्याचा विषय असू शकत नाही, जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र. प्रीतम मुंडेंना नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभं करू, बीडमधल्या सभेतून पंकजा मुंडेंचं मोठं विधान, नाशिकचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता. येत्या 24 तासात मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता.